भारूड आहे, नौश राजाने शंभर यज्ञ पूर्ण केले म्हणून त्याला इंद्रपद प्राप्त झालं। त्या मस्तीत त्याने दुसऱ्याच्या पत्नीवर नजर ठेवली, त्यामुळे तो सरडा कसा झाला ते ऐका। मानव धरिती इच्छा मनिती भावी स्वर्ग प्राप्ती। वैकुंठ कैलास किंवा ब्रह्मलोक मागत नाही, जो तो देवा मका स्वर्ग दे, कारण स्वर्गात काय असतं बघा। कल्प तरुणी उद्याने कामधेनूंच्या कडे पाने रुची मुनींच्या सहवासाने साऱ्या देव देवतेच्या सायाने कल्पतरूची उद्याने म्हणजे त्या झाडाखाली तुम्ही बसून तुम्ही काही मागा तुम्हाला ते मिळणार। काम धनुंजय कळप मोठमोठे ऋषी तपस्वी तसेच देवदेवता यांचा सहवास, त्यात मधाचं बोट म्हणजे चांदणी बार। वा 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 काय मजाच मजा बुवा, साठा तुम्हाला लागलाय, तुमचा आता नंबर आलाय बघा। म्हणजे चांदणी बार म्हणजे काय, अप्सरा रंभा मेनका उर्वशी ह्या तिथे असतात, सगळं मिळतं। म्हणून जो तो बोलतो देवा मागा स्वर्गात घेऊन जा। आता बघा स्वर्गात जावता म्हणजे पुण्य लागतं। काय झालं आहे एकदा बुवा की नाही, नोकरी शोधता 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 रोड क्रॉसिंगच्या वेळी एक म्हातारी बसलेली, ती म्हातारी बोलता देवा बरे बाबा, ए बाबू मागा तगडी पलीकडे घेऊन चाल रे। हे बाबून काय केल्यान म्हातारी उचलल्या आणि तकडी पलीकडे नेऊन ठेवल्या ठेवल्या बरोबर ती म्हातारी आपसुकत बोलायला लागली, अरे बाबू माका तू जसं उचलून हकडी हाडलं तसं तुका देव उचलून घेऊन जाय। आता बघा स्वर्गात आपण गेल्यावर इंद्रदेव आपलं स्वागत कसं करतो। तिलोत्तमेच्या नाच गाण्यान तिलोत्तमेच्या नाच गाण्यान स्वागत करी इंद्र राजा। बघा आपण वरती गेल्यावर इंद्रदेव आपलं स्वागत कसं करतो। ब्रह्मदेवाने सर्व मानवामधला एक एक कण काढला आणि त्या सर्व कणामधून जी बनली ती सौंदर्याची खान तिलोत्तमा, तर तिच्या नाच गाण्यानं इंद्र आपलं स्वागत करतो। मग स्वर्ग कुणाला नको होणार, या बुवाला सुद्धा बुवा पण बोलणार देवा मग स्वर्गात घेऊन जर छका रे स्वर्ग तर काय छकावय सगळी मजा मारूत। असाच बघा नऊस नावाचा राजा होता, त्याने कसली इच्छा धरली होती बा। नऊज राजा धरी मनी आज, नऊज राजा धरी मनी आज, निघाला स्वर्गीचा राजा वावया। दादा हरी दादा हरी इंद्रपदा, दादा हरी इंद्रपदा, दादा हरी इंद्रपदा, दादा हरी इंद्रपदा। नऊज नावाचा महापराक्रमी राजा होता, त्याने मना
मनामध्ये निश्चय केला की आपण इंद्रपद प्राप्त करून स्वर्गीत राज्य उपभोगायचं. म्हणून त्याने काय केलं पहा. ब्रह्मियाचे तप केले एका पायी हजारो वर्षे. ब्रह्मियाचे तप केले एका पायी हजारो वर्षे. नमा प्रसन्न हो राजाने आपलं राज्य प्रधानाजवळ सोपवून जंगलात गेला आणि त्याने एक मोठी शिळा पाहिली. शिळा म्हणजे दगड धोंडा. हो, त्या शिळेवर एका पायाच्या अंगठ्यावर उभा राहिला आणि ब्रह्मदेवाचं तप सुरू केलं. एवढं घनघोर तप केलं की ब्रह्मदेवाला खाली यावंच लागलं. खाली म्हणजे कुठे? फोंड्याच्या बाजारात नाही. ब्रह्मदेव खाली आले. तपश्चर्या करत होता नऊश राजा तिथे. त्याला काय सांगताय? तुला काय पाहिजे ते मागून घे. त्याने शेणाजाई विलंब न लावता काय मागितले ते बघा. मदर्यावे तुम्ही दुदू आहे. हा थांब. हो बघा, ब्रह्मदेव द्यायचं असेल तर मला तुम्ही इंद्रासन द्या. ब्रह्मदेव बोलतो तुला काय पाहिजे नाही मागून घेतो. काय बोलतोय? मला इंद्रासन द्या. स्वर्गीय राज्य मी आनंदाना करीन. त्याला ब्रह्मदेव सांगताय शंभर यज्ञ नेते पूर्णत्वाला सांगताय. अरे राजा, इंद्रपद असं फुकट मिळत नाही. त्याला सुद्धा एक नियम आहे. ऐक, जो कोणी 100 यज्ञ पूर्ण करतो त्याला इंद्रपद प्राप्त होत. तू 100 यज्ञ पूर्ण कर, माझा तुला पूर्ण आशीर्वाद आहे. तू 100 यज्ञ पूर्ण करून स्वर्गीय राजा होशील. असं बोलून ब्रह्मदेव गुप्त झाले. त्यावेळी राजाने काय केलं बघा. राजाने विलंब न लावता आपल्या राज्यात आला. मंडप सजविला, होम कुंड तयार केलं आणि यज्ञाला सुरुवात केली. त्याने एका पाठोपाठ 99 यज्ञ पूर्ण केले. 100वा यज्ञ सुरुवात करता क्षणी वरती स्वर्गामध्ये इंद्राचं आसन डळमळायला लागलं. इंद्राला काहीतरी विपरीत घडणाराची शंका आली. त्याने आपलं दूत खाली पाठवले. दूताने सारा वृत्तांत इंद्राला सांगितला. हे ऐकल्याबरोबर इंद्र भयभीत झाला आणि धावत पळत कुठे गेला? वैकुंठी गेला. कसा बघा. विष्णू पाशी धावत पळत इंद्र गेला. पळत इंद्र गेला. पळत इंद्र गेला. देवा माझा मोठा नाच झाला. शंभरावा यज्ञ सुरू केला. केला. देवा माझा मोठा नाच झाला. शंभरावा यज्ञ सुरू केला. नऊ राजाने माझ्या इंद्र
आणि विष्णूला सांगतोय देवा माझा घात झाला, नऊश राजाने शंभरावा यज्ञ सुरू केला, काहीतरी उपाय करा याला, यातून सोडवा हो मला. विष्णूने काय सांगितलं बघा. ब्रह्म देवाने त्याला वर दिला शंभर यज्ञातील पूर्णत्वाला. ब्रह्म देवाने त्याला वर दिला शंभर यज्ञातील पूर्णत्वाला. बाबा इंद्रा, ब्रह्मदेवाने त्याला तसाच वर दिलाय की तू शंभर यज्ञ पूर्ण करून इंद्र होशील आणि स्वर्गीचे राज्य करशील, पण तू काही भिवू नकोस, मी असतेवेळी तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही. नऊश राजा इंद्र होणार हे नक्की, पण त्याची उचल बांगडी कशी करायची याची व्यवस्था मी स्वर्गामध्ये अगोदरच करून ठेवली आहे. तू निवांत जा स्वर्गी आणि राज्य आपलं कर. हे ऐकल्याबरोबर इंद्रदेव निश्चिंत होऊन स्वर्गी गेला आणि इकडे पृथ्वीवर काय झालं बघा. शंभरावा यज्ञ केला भावे नेला पूर्णत्वाला. राजा नऊश तो स्वर्गी गेला इंद्रदेव आदेश दिला. झाली करत्या आसनाला भक्त माझा त्या वैदाला. इंद्र आसन तोडून गेला राजा तो इंद्रासनी बसला. शंभरावा यज्ञ पूर्ण होता क्षणी राजा डायरेक्ट स्वर्गात जाऊन पोचला. त्याने खरा इंद्राला आदेश दिला, देवेंद्रा आसन खाली कर, यावर माझा हक्क आहे. इंद्राला नियम माहित होता की जो शंभर यज्ञ पूर्ण करतो तो स्वर्गाधिपती होतो, म्हणून इंद्र स्वर्ग सोडून निघून गेला. नंतर नऊश रूपी इंद्राने आपला दरबार भरविला, मंत्रिमंडळांचा विस्तार केला. त्या आनंदात सर्व अप्सरा नृत्य करायला लागल्या. प्रत्येक देवाच्या हाती सोमरसाचा प्याला, म्हणजे कंट्री नाय देशी नाय इंग्लिश. नऊश रुपी इंद्राने सुद्धा प्याला हातात घेतला. सर्व सभा धुन्नबाई झाली. दारूपाई बघा प्रत्येकाच्या मनात अविचार यायला लागले. एवढ्यात नवा इंद्र विचारू लागला, माझी सखी शशीदेवी कुठे आहे? मला तिला भेटायचंय, तिला बोलवा. देवानी सांगितलं शशीदेवी शयनग्रहामध्ये आराम करते आहे. त्याबरोबर याने भरमान सोडलं, चला लवकर पालखी आणा, विलंब लावू नका, मला माझ्या शशीला भेटायचंय. बघा दुसऱ्याच्या बायकोवर त्याने डोळा ठेवला. त्याची धर्मपत्नी पृथ्वीवर आणि ह्या नशेमध्ये इंद्राच्या पत्नीला आपली धर्मपत्नी समजू लागला. जो पदस्त्रीच्या मागे लागला त्याचं काय होतं ते पहा. बरी नव्हे बाईची आस भल्या भल्यांत झाला नाश. दुर्योधन इंद्र गेला या भगे पडून. इंद्र गेला या भगे पडून. रावण बी मेला भस्मासुर गेला वालीचा झाला मातेरा. वालीचा झाला मातेरा. वालीचा झाला मातेरा. जो बाईची धरी तो आस त्याचा होत सत्य. परश्रीच्या मागे लागतो त्याचा निपात होतो. बघा रावण सीतेच्या पाठी लागला, काय झालं? दुर्योधन द्रौपदीला बोलला, माझ्या मांडीवर बस. भीमाने त्याची मांडी फोडली. वालीने सुग्रीवाच्या बायकोवर डोला ठेवला. रामाने त्याचा निपात केला. असे कित्येक मोठमोठे अतिरथी महारथी बाईपाई समशानी गेले. इथं आपलं काय होणार? बघा नऊश रुपये इंद्राने पालखी आणायला सांगितल्याबरोबर पालखी घेऊन चौघेजण हजर झाले. विष्णूने दुर्वासुशीला अगोदर सांगितलं होतं की हा स्वर्गात आला. हा म्हणजे कोण? वालव्या बुवा नाही, त्याला लई टाईम आहे.
नऊश राजा सोहळ्यात आला रे आला की तुम्ही चौघांनी त्याची पालखी फक्त उचलायची बस एवढंच काम. त्याप्रमाणे पालखी घेऊन ऋषी हजर झाले त्यात अति क्रोधायमान ऋषी बोन दुर्वास ऋषी होते झालं राजा पालखीत बसला. बसल्याबरोबर ती पालखी या चौघांनी उचलली. नऊश रुपी इंद्राला जास्त चढली होती. तो बोलतोय भयोरूपी ऋषी ना काय सांगतोय बघा. चला चला भिकी भिकू चला 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 हो चला 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 भिकी भिकी चला 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 हो चला सती देवी च्या माली चला भिकी भिकी चला 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 भिकी चला 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 हो चला पिया पिया हो पिया 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 हो पिया. राजा सांगतोय राजा म्हणजे इंद्ररूपी नऊच राजा. अरे खेळगाव लवकर चला मला लई घाई झाली आहे असे काय रेंगाळत चालताय चला लवकर. ऋषी त्याला सांगतात ऐका देवेंद्रा शक्ती नांगा ऐका देवेंद्रा शक्ती नांगा वृद्धा विचारो करू नका सांगा केस केस पिकले आमची हाडाची गाड दुर्वास सांगताय महाराज आम्ही सर्वजण म्हातारे झालो आमच्या चांबड्या बागा लोंबायला लागले आहेत आम्हाला चालता येईल तसं आम्ही चालू पण आम्ही तुम्हाला पोहोचू नक्की पोहोचू. त्यावेळी राजा एकदम क्रोधायमान झाला आणि पालखीहून खाली उतरला आणि विचारू लागला कोण बोललो होतो कोण बोललो होतो. दुर्वास ऋषी सांगतात मी बोललो. त्याबरोबर इंद्राने काय केलं बघा. नऊश रूपी इंद्राने इंद्रारूपी नऊ राजा विलंब न लाविता तो पालखी तुम्ही उतरला. दुर्वास ऋषीच्या ढुंगाने दत्ता प्रहार केला त्या प्रहाराने ऋषी जीव तोडून गोंबटला. दोरे वटारून दुर्वास ऋषी क्रोधायमान झाला. कोण होतास तू काय झालास तू कोण होतास तू काय झालास तू अरे वाळवे कसा बुवा झालास तू कोण होतास तू काय झालास तू. दुर्वास ऋषीवर रागाने नको तिथे एक जोराने लाट मारली. त्या प्रहाराने दुर्वास ऋषी बेशुद्ध झाले. दुर्वास ऋषी शुद्धीवर आल्याबरोबर रागाने लाली लाल झाले. राजाला सांगताय अरे चांडाळा मला ओळखलं म्हणजे काय मला ओळखलं अरे मी दुर्वास ऋषी आहे. अरे नराधमा 100 यज्ञ करून तू स्वर्गाधिपती झालास पण स्वर्गाची रहाटी विसरलास. माझ्या वयाचा सुद्धा माझ्या पिकलेल्या केसांचा सुद्धा माझं काय काय पिकलेल्याचा सुद्धा तू विचार नाही केलास. तू स्वर्गात राहायची तुझी लायकी नाही म्हणून हा माझा शाप घे असं बोलून दुर्वासाने कमांडलू मधून काय केलं खाली हात घातला धडकन पाणी काढलं आणि मंत्रोच्चार करून शाप बोलता झाला. कसा तो ऐका हे राजा 100 यज्ञ करून तू स्वर्गाधिपती झालास पण तू परस्त्रीवर नजर ठेवलीस तसंच लाट मारून तू माझा अपमान केलास. माझ्या वयाचा सुद्धा तू विचार केला नाही त्यामुळे हा माझा शाप हो. 100 वर्ष तू सुख्या विहिरीमध्ये सरडा होऊन पडशील तहान लागली तरी सुद्धा तुला पाणी पिण्यासाठी मिळणार नाही असं बोलून दुर्वासाने ते पाणी राजाच्या अंगावर मारले. त्यावेळी नऊश रुपी इंद्र ऋषीना शरण गेला आणि माफी मागू लागला. त्याला दुर्वास काय सांगताय 100 वर्ष कवना करुणी दे साईदा
कळविले तुम्हा पुल्या परी शंभर वर्षानंतर तुला पुन्हा मनुष्य देह प्राप्त होईल आणि तू तुझे पहिले राज्य सुखाने करशील। म्हणून बघा, नऊच राजाने शंभर यज्ञ केले, स्वर्गाधिपती झाला, वाकडी नजर केली, सरडा झाला, म्हणून आपली ती आपली आणि आमचं भारूड संपलं।